वाहत आहेत. अशातच घराबाहेरील उघड्या गटारात पडल्याने एका 1.5 वर्षाच्या चिमुकला वाहून गेल्याची घटना गोरेगाव येथे घडली. बुधवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. दिव्यांश सिंह असे या मुलाचे नाव आहे. गोरेगावच्या आंबेडकर नगर येथे ही घटना घडली असून बुधवारी या परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. यातच या चिमुकल्याच्या घराबाहेरील गटार उघडे होते, त्यातून पावसाचे पाणी मोठ्या प्रवाहाने वाहत होते. दरम्यान हा चिमुकला रात्रीच्या सुमारास खेळताना घराबाहेर आला. यावेळी बाहेर काहीसा अंधार असल्याने तो थुकून या उघड्या गटारात पडला आणि त्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला. दिव्यांशला शोधत असलेल्या त्याच्या आईला तो कुठे दिसला नाही म्हणून शोध घेतला असता CCTV च्या माध्यमातून तो नाल्यात पडल्याचे समोर आले. दरम्यान बचाव पथकाकडून या मुलाचा शोध घेण्यात येतोय, मात्र अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. मात्र पालिकाच या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप इथल्या स्थानिक नागरिकांनी केला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.